हॅलो गायज वेलकम बॅक टू चायनल सो ब्लॉगचे टायटल बघून संबंध असेलच तुम्हाला की काय असणार आहे व्लॉगमध्ये सो इंस्टाग्रामचं कधी कधी असं काय म्हणते त्याला प्रॉब्लेम होतो की कधी इंस्टाग्रामची स्टोरी अपलोड करताना फोटो अपलोड होत नाही कधी कधी नुसतं कॅप्शन अपलोड होतो सो मी असाच एक इंस्टाग्रामला आत्ता माझा गर्लफ्रेंडचा बड्डे आहे म्हणून हॅपी बड्डे टू माय लव्ह थँक यू फॉर बिईंग देअर मी ऑलवेज आणि आय एम सो लकी टू हॅव यू असा एक स्टोरी अपलोड केली आहे आणि मी आज दिवसभर इंस्टाग्रामवर ऑनलाईन जाणारच नाही कुणाला ना रिप्लाय करणार ना ना नाही संध्याकाळी सगळ्याच बघणार की कुणी काय काय रिप्लाय केला आहे ते रिप्लाय नंतर वाचणारच आहे आता बघूया कोण कोण काय काय रिप्लाय करते आणि आणि स्टोरी अपलोड केल्या केल्या दोन रिप्लाय ते दोन मिनटात पहिला रिप्लाय होता की भाई ॲटलिस्ट नाव तरी मेन्शन करायचं तिचं दुसरा रिप्लाय होता भाई तिचा फोटो अपलोड करत राहिला लवकर अपलोड करा परत स्टोरी टाक एवढे एक्सायटेड झालं माझ्या गर्लफ्रेंडला बघायला तो आता बघू काय काय होते संध्याकाळी ए फ्यू so, मोमेंट्स ला सो फायनली नऊ दहा तासानंतर मी सगळ्यांची रिप्लाय बघितले आहेत काही काही जणांना समजलं की हा प्रँक होता पण काही काही जण बरोबर जाळ्यात अडकले काही काही जणांचे रिप्लाय चांगले होते पण काय एकाचा रिप्लाय एवढा वाईट होता की तो माझ्या काळजात जाऊन जा जा फार चुरा चुरा केला काळजाचा सो so, शेवट पण व्हिडिओ बघा आणि तो रिप्लाय बघा काय होता आणि जसं मग असे म्हटलं की सगळ्यात पहिला रिप्लाय आला होता की अरे नाव तरी मेन्शन करायचं फोटो राहू दे हो म्हणजे मी नाव मेन्शन करतो तुम्ही त्या प्रोफाईलवर जाणार तर प्रोफाईल चार पाच जणांना सेंड करणार आणि जर फोटो झूम करून दिसत नसता तर लिंक कॉपी करणार त्या अकाउंटची ती गुगलला जाणार तुम्हाला माहिती कुठल्या साईटवर जाऊन ते फोटो झूम होतो सो हे सगळं करणार सो मेन्शन करायचा विषयच नाही सो नेक्स्ट रिप्लाय होता रोना फोटो अपलोड नाही झालेला स्टोरी डिलीट करून परत अपलोड कर हो हो भाई रुको जरा सबर करो आणि फोटो अपलोड करून काय होणार आहे ती स्टोरी तुम्ही चार पाच जणांना सेंड करणार त्या फोटोचा स्क्रीनशॉट घेणार कोण आहे बघणार नंतर माझ्या फॉलोइंग लिस्ट मध्ये जाऊन चेक करणार हा फोटो कुठे मॅच होत आहे हो हो सगळे असंच करतात तुम्ही पण असं करताय मी पण असं करतो सो नेक्स्ट रिप्लाय होता फोटो का है फोटो हमारे दिल में है दिल में सो नेक्स्ट रिप्लाय होता कोण है वो, वो हे तुम्हारी भाभी और मेरी सपनो की राणी पण काय केले मेहनत झाल्या काय करू आणि सो नेक्स्ट so, होता अरे फोटो अपलोड नाही झालेला अरे हो विसरलो मी मला माहित नव्हतं फोटो अपलोड झालेला मी अपलोड केलेलाच नाही तर अपलोड होणारच नाही सो so, नेक्स्ट रिप्लाय होता कोण हे हमारी भाभी रुको जरा हम बताते बे क्युकी तुम हमारी सेटिंग लगवा हो उसके साथ सो नेक्स्ट रिप्लाय होता हा इंस्टाग्रामचा गलितचा आहे का तू गलित झालायस म्हणजे काय क्रिएटिव्हिटी आहे या कॉमेंटमध्ये तुला शंभर तोप्पांची सलामी ह्याचा आन्सर द्यायचं झालं म्हणजे मी गलितचे आहेच आधीपासनं आणि आता मी इंस्टाग्रामला गलितचे बनवाय लागले सो so, नेक्स्ट रिप्लाय आहे तुझी आणि गर्लफ्रेंड वाट बघ म्हणजे एवढं पण वाईट नाही बोलायचं रे कोणाला एखाद्याला गर्लफ्रेंड नाही म्हणजे काय पण बोलायचं काय तुम्ही मनाला ला मना लागतं रे आणि मी वाटच बघतोय गेली कित्येक वर्ष वाटच बघतोय पुढून काय रिप्लायच येणं झालंय बघा काय जमतय काय तेवढं बघा फायनली त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या रिप्लायची वेळ आलेली आहे आणि तो रिप्लाय होता किती गंडवायचं ते तुझी जर जी एफ असती तर तू असं बारीक नसतास ह बारीक आहे हे बारीक आहे काय ड्रेस मोठा का तू म्हणजे बारीक होय आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं कुणाबद्दल सुद्धा एवढं खरं बोलायचं नसते तसं काही नाही आता काय खाऊन वाढत नाही तरी आता काय करू मी सो एवढेच रिप्लाय होते चांगले बाकी सगळे ते शिवाय बिया होते त्यामुळे मी कट केले आहेत सो so, व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा की तुमचा सा काही वेगळा रिप्लाय होता काय ह्याबद्दल आणि काय सांगायचं असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कीचं तर आले विसरू नका ओके okay, बाय